आठ दिवस म्हटलं की डॉल्बी, डीजे, विद्युत रोषणाई, जेवणावळी, भला मोठा केक, कपडे आणि काही ठिकाणी तर ओली पार्टी सुद्धा. मात्र या सर्वांनाच फाटा देत आशुतोष पुजारी यांनी आपला वाढदिवस अत्यंत वेगळ्या पद्धतीनं साजरा केलाय. आशुतोष यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त होणारा खर्च टाळून त्या खर्चातून फिरस्ते, प्रवासी आणि गोरगरिबांना अन्नाची पाकिटं व पाण्याच्या बाटल्यांचं वाटप केलंय. यासाठी त्यांनी खास आचाऱ्याला बोलावून घरीच व्हेज पुलाव आणि दाल फ्राय बनवला. त्यानंतर आपल्या मित्रांच्या साह्यानं अन्नाची पाकिटं भरली आणि या अन्नाची पाकिटं आणि पाण्याच्या बाटल्या झोपडपट्टी भागात आणि रेल्वे स्थानकावरील फिरस्ते, प्रवासी आणि गोरगरिबांना वाटून टाकली. आशुतोष यांचा हा 22वा वाढदिवस आहे. लॉकडाऊन आणि कोरोनामुळे निर्माण झालेली नकारात्मक पार्श्वभूमी पाहता आपणही इतरांना आपल्या परीनं सहकार्य केलं पाहिजे, मदत केली पाहिजे. ही भावना आशुतोषच्या मनात ठासून भरलेली आहे. त्यामुळेच त्यांनी आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीनं साजरा करण्याची कल्पना त्यांचे वडील अनिल पुजारी यांना बोलून दाखवली. अन्नाची पाकिटं आणि पाण्याच्या बाटल्या मिळाल्यामुळे गरजूंच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत होतं. अशा पद्धतीनं वाढदिवस साजरा करून आशुतोष यांनी समाजासमोर एक वेगळा आदर्श ठेवला. त्यामुळे त्यांच्या या वाढदिवसाचे तसेच उपक्रमांचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भटक्या विमुक्त जाती जमाती सेलचे जिल्हाध्यक्ष कृष्णांत पुजारी, गडमूड शिंगी ग्रामपंचायत सदस्य दिलीप थोरात, सामाजिक कार्यकर्ते दीपक ढेरे, अमोल पांढरे, त्याचबरोबर सागर माने, नागेश साळोखेत, त्याचबरोबर शुभम शालबिद्रे, नोमान मेहतर, NS मेंबर्सचे कार्यकर्ते प्रसाद पाटोळे आदी जण यावेळेस उपस्थित होते. न्यूज रिपोर्टर विशाल फुले, आज 24 तास, कोल्हापूर. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.